अमन राधिकाची अनोखी प्रेम कहानी। नाव ऐकल्यावर काय वाटतं, प्रेमाची भावना काय असते? चला तर मग आज आम्ही तुम्हाला प्रेमाच्या भावनेचा अर्थ काय आहे ते सांगू। ही कथा राधिका नावाच्या एका श्रीमंत कुटुंबातील मुलगी आणि अमन नावाच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील एका मुलाची आहे। दोघेही एकमेकांपासून खूप वेगळे आहेत, पण ते एकमेकांच्या प्रेमात पडू शकतील का? चला जाणून घेऊया। राधिका लहानपणापासूनच अलिशान घर, कार आणि जीवनशैलीत वाढली आहे। त्याच अमनला लहानपणापासूनच आपल्या कुटुंबाची धडपड पाहताना त्याला मोठा झाल्यावर जबाबदारीची जाणीव होऊ लागली। फारसे पैसे नसल्याने त्याला फारसे लिहिता वाचता येत नव्हते, आणि सर्व काही असूनही राधिकाला लिहिता वाचण्याची इच्छा नसल्याने ती जास्त शिकली नव्हती। कालांतराने दोघेही आपापल्या जीवनशैलीने मोठे झाले। इकडे अमन एका छोट्या कार कंपनीत काम करू लागला, दुसरीकडे राधिकाने आपले आयुष्य मजेत घालवायला सुरुवात केली। एक दिवस असा आला की दोघेही एकमेकांना भेटले। ते असे झाले की एक दिवस अमन गाडीच्या टेस्टिंगसाठी बाहेर गेला होता, तर राधिका तिच्या मैत्रिणींसोबत कारमध्ये फिरायला गेली होती। थोडं अंतर गेल्यानंतर राधिकाची गाडी बिघडली आणि त्याच वेळी अमनला कोणीतरी हात दाखवत लिफ्ट मागत असल्याचं दिसलं। अमन गाडीला बाजूला थांबून उतरला आणि राधिकाच्या दिशेने गेला। तेव्हा राधिकाने त्याच्याकडे बघितले आणि विचारू लागली, थोड्या अंतरावर आम्हाला सोडता येईल का? तिचे एक बोलणे ऐकून अमन शांतपणे गाडीच्या दिशेने गेला आणि गाडी तपासू लागला। ती कोणाला तरी विचारते आणि अमन उत्तर देत नाही हे पाहून राधिकाला आवडले नाही। अमन काही वेळाने कोणालाही काहीही न बोलता निघून जातो हे पाहून राधिकाला काहीच समजत नाही। तेव्हाच मागून आवाज येतो, राधिका गाडी सुरू झाली आहे, आत ये। हे ऐकून राधिका त्याचे आभार मानायला गेली। तोपर्यंत अमन निघून गेला होता। राधिका पुन्हा गाडीत बसली आणि निघून गेली। एक दिवस असा आला की राधिकाचा वाढदिवस होता। ती दरवर्षीप्रमाणे तिच्या कुटुंबासोबत मंदिरात गेली। तिथे तिला अमन पुन्हा दिसला। त्या दिवशी त्याचे आभार मानण्यासाठी ती त्याच्याकडे गेली। हे ऐकून अमन तिला पाहून हसला। ते पाहून राधिकाने अमनला विचारले, बोलता येत नाही का? त्या दिवशीही मी विचारले, तेव्हाही तू काहीच बोलला नाहीस। आज जेव्हा मी तुझ्याकडे आभार मानायला आले आहे तेव्हाही तू फक्त हसलास आणि काहीही बोलला नाही। मग अमन म्हणाला की मला उशीर होत होता, पण मी तुला तिथे लिफ्ट मागताना पाहिले म्हणून मी गाडी थांबवली आणि तुझी गाडी ठीक करायला आलो आणि लगेच निघून गेलो। मग दोघांमध्ये बोलणे सुरू झाले। मग अमनला उशीर होत होता तर अमन म्हणाला की आता मला जावे लागेल, मला ऑफिसला उशीर होतोय। निघताना अमनने तिच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला आणि म्हणाला की आपली मैत्री होऊ शकते का? हे ऐकून राधिका म्हणाली, माझ्याशी मैत्री? मी सगळ्यांशी मैत्री करत नाही। ठीक आहे, आपली मैत्री होणार की नाही ते वेळच सांगेल। हे बोलून तो निघून गेला आणि तिकडे राधिकाही तिच्या घरी निघून गेली। काही दिवसांनी राधिका आणि अमन एका मॉलमध्ये भेटतात। अमनने राधिकाला पाहून विचारले, तू इथे कशी? राधिका म्हणते, अशीच फिरायला। तू इथे कसा? ऑफिस नाही जो आज, तू इथे आला आहेस? अमन म्हणाला, आज काम लवकर उरकलं म्हणून थोडा हिंडण्याचा विचार केला। मग दोघे एका कॅफेत गेले आणि बोलू लागले। राधिका अमनला म्हणाली, तुझ्याबद्दल सांग काहीतरी। अमन हसायला लागला आणि म्हणाला, माझ्याबद्दल काय सांगू, माझं आयुष्य अगदी साधं आहे। जिथे मी रोज सकाळी ऑफिसला जातो आणि संध्याकाळी घरी जातो आणि काही घरची कामे करतो, फक्त जेवतो, झोपतो आणि पुन्हा सकाळी तेच। मग अमनने विचारले, तू काय करतेस? हे ऐकून राधिका हसायला लागली आणि म्हणाली,
मला काहीही करण्याची गरज नाही, मला काहीही न करता सर्व काही मिळते, मग मी काहीही का करू। मग अमन मनाला बरं आहे, मग आपण दोघे खूप वेगळे आहोत। हे ऐकून राधिका म्हणाली, हो आपण वेगळे आहोत, तरीही मी तुझ्या सोबत इथेच बसली आहे। तेव्हा अमन म्हणाला, मी बसली आहे म्हणजे आपण वेगळे आहोत म्हणजे आपण दोघांचे राहणीमान वेगळे आहे। जर तुम्ही तुमच्या मनापासून कोणाचा विचार केला तर तुम्ही कोणीही वेगळे दिसणार नाही। हे ऐकून राधिका म्हणाली, हे हृदय काही नसते। ते ऐकून अमनला हसायला लागला आणि म्हणाला, तू म्हणशील तसं ठीक आहे। मग दर काही दिवसांनी दोघे फेटायचे, बोलायचे आणि आपापल्या घरी जायचे। हळूहळू दोघांचे बोलणे सुरू झाले आणि दोघेही रोज भेटू लागले। अमन ऑफिस मधून निघून मॉल मध्ये यायचा आणि राधिका तिथे त्याची वाट पाहत बसायची। मग एक दिवस राधिका म्हणाली की, दिवसभर तू काय करतोस ते पाहण्यासाठी मला एक दिवसभर तुझ्या सोबत राहायचे आहे। मग एक दिवस अमनला ऑफिस मधून सुट्टी होती म्हणून त्याने राधिका भेटायला बोलवलं। मग अमन नेहमीप्रमाणे मंदिरात गेला। मग तिथून आल्यावर तो मैदानात गेला, तिथे लहान मुले खेळत होती। तिथे अमन त्यांच्या बरोबर खेळू लागला। नंतर काही वेळाने अमन आश्रमात गेला, तिथे तो लोकांना खायला घालत असे, काही काळ त्यांची काळजी घेतो। पुन्हा तिथून निघून आला आणि आईला बसवून घरची बाकीची कामं उरकली। मग रात्र झाली आणि त्याने राधिकाला घरी सोडले आणि म्हणाला, हा असा असतो माझा सुट्टीचा दिवस आणि हे माझे सामान्य जीवन आहे, जिथे मी शक्य तितके करण्याचा प्रयत्न करतो। हे ऐकून राधिका काही न बोलता निघून गेली आणि रात्रभर विचार करत राहिली की जगात अशी पण लोक राहतात कि ते आपला सोडून दुसऱ्यांचा एवढा विचार करतात, आणि मी आहे कि आजपर्यंत माझ्या आई बाबांना कधी मदत तर नाही पण कधी विचारलं पण नाही कि ते कसे आहेत। हा विचार करून राधिका भावुक झाली आणि आईकडे गेली। तिने पाहिले की आई तिची काम करत आहे, तितक्या तिने आईला हाक मारली, काय झालं तुला काही हवंय सांग मला। हे ऐकून राधिका अधिकच भावुक झाली आणि आईला काहीच नाही म्हणून ती तिथून निघून गेली। हा क्षण होता जेव्हा राधिकाला जाणवले की खरोखर मनापासून विचार करणारे लोक आहेत। मग जणू राधिकाचं जगच बदलून गेलं। दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांकडे गेली आणि म्हणाली, आजपासून मी पण तुमच्या सोबत ऑफिसला जाणार आहे, मला पण तुमच्या कामाचा भार उचलायचा आहे। वडिलांच्या मनात विचार आला, हे कसं झालं, इतक्या वर्षांनी हा विचार राधिकाच्या मनात कसा आला। आतून त्यांना आनंद वाटत होता की आपली मुलगी आता मोठी होत आहे, ती आपली जबाबदारी समजून घेण्यास सक्षम झाली आहे। संध्याकाळी पुन्हा नेहमीप्रमाणे ती अमनला भेटायला गेली। फरक एवढाच होता की ती नेहमी घरून यायची, आज ती ऑफिस मधून आली आहे। हे बघून अमन खुश झाला आणि राधिकाला विचारतो, तर हृदय असते की नाही। हे ऐकून राधिका हसायला लागली आणि त्याची माफी मागताना पुन्हा त्याचे आभार मानले की त्याच्यामुळे आज तिला स्वतःला ओळखता आले, तिचे आयुष्य काय आहे आणि ती काय समजली होती। मग आता मी तुम्हाला पुढे काय सांगू, तुम्हाला समजले असेलच की समोर काय होणार आहे। प्रत्येक कथेप्रमाणे हे दोघेही शेवटी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघेही एकमेकांसोबत राहू लागले। अमनला एका जोडीदाराची गरज होती जो त्याला समजून घेईल, त्याच्यावर प्रेम करेल, आणि राधिकाला एक जबाबदारी हवी होती जी अमनने तिला दाखवली। जाता जाता एक गोष्ट सांगायला विसरले, ते दोघेही एकमेकांना भेटले, बोलले, फिरले, एकत्र राहिले, पण आजपर्यंत दोघांनी एकमेकांना नाव विचारले नाही। ना अमनने कधी राधिकाला नाव विचारले, ना राधिकाने कधी अमनला त्याचे नाव विचारले।
तर या कथेचा अर्थ असा होता की कोणाची ओळख जाणून घेणे किंवा विचारणे आवश्यक नाही, फक्त महत्त्वाचे आहे की तुम्ही त्याच्यावर किती विश्वास ठेवता आणि त्याला मदत करता हे जाणून घेतल्याशिवाय। राधिका एक अशी मुलगी होती जिला नेहमी प्रवास करायला मजा करायला आवडत असे आणि अमन हा असा मुलगा होता ज्याने नेहमी त्याची जबाबदारी त्याच्यावर ठेवली। दोघेही एकमेकांपासून खूप वेगळे होते पण शेवटी ते एकमेकांसाठी बनले, त्यामुळे प्रेम कधीही आणि कोणाशीही होते। यासाठी तुम्हाला तुमच्या जबाबदारीपासून दूर होण्याची गरज नाही आणि त्यासाठी त्यागही करावा लागत नाही।